चंद्रछाया पार्क, पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती अशा नयनरम्य परिसरात सर्व मूलभूत सोयी सुविधांनी सज्ज अल्पदरात ओपन प्लॉट घ्या. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. भाऊकीतीलच मुलाच्या प्रेमात पडलेल्या 17 वर्षीय मुलीचा जन्मदात्या आई वडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा आवळून खून केल्यानंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह डोंगरात पुरला होता. भाऊकीतीलच युवक जो नात्याने चुलता लागतो त्याच्या प्रेमात मुलगी पडली होती. दोघांनीही लग्नकाठ बांधण्याचे नक्की केले होते, मात्र ही सोयरीक पसंत नसल्याने आई आणि वडिलांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. कराड जवळील कुसूर या गावातील 17 वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आई वडिलांचा विरोध होता. त्यातच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते मुलीवर चिडून होते. त्यांनी मुलीला संपविण्याचा निर्णय घेतला. 17 एप्रिल रोजी समजूत घालण्याच्या बहाण्याने त्यांनी तिला जवळच असलेल्या मामाच्या गावाकडे नेले. त्या ठिकाणी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला, मात्र तरीही मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आई वडील मुलीला घेऊन डोंगर परिसरात गेले. त्या ठिकाणी त्यांनी दोरीने गळा आवळून मुलीचा खून करून मृतदेह डोंगरामध्ये काढलेल्या खड्ड्यात पुरला. दुसऱ्या दिवशी मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेल्याचे सांगत त्यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गत 15 दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. गावात केलेल्या चौकशीवरून संशय बळावला, त्यामुळे मुलीच्या आई वडिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने आई वडिलांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोटच्या मुलीचा खून करण्यापूर्वी सलग 4 दिवस बाप डोंगरात एकटाच खड्डा खोदत होता. त्यानंतर समजूत घालण्याच्या बहाण्याने बापासह आईने मुलीला त्या खड्ड्याजवळ नेले. बापाने गळा आवळला तर आईने तडफडणाऱ्या मुलीचे पाय आवळले. त्यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरून हे दोघेही निर्विकार चेहऱ्याने घरी निघून गेले.